शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञांनी आपण स्वतः शेतकरी आहोत असे समजून प्रयोग केले तर शेतीविषयक प्रश्न वेगाने सुटायला मदत होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषी वैज्ञानिक डॉक्टर सुरेश पवार यांनी केलं. भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा आणि चर्चा सत्रात ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी एन पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे कार्यकारी सचिव डॉ सुरेश पवार यांनी या मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार पी एन पाटील या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ सुरेश पवार यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायचे असतील तर शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या भूमिकेत जाऊन काम केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांप्रमाणे आपल्या शेतीत प्रयोग केले पाहिजेत असं मत व्यक्त केलं. डॉ सुभाष शिंदे यांनी ऊसासाठी पाणी आणि खोडवं व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केलं. डॉ आदिनाथ ताकटे यांनी चला मातीचं आरोग्य जपूया तर विलास बहुलेकर यांनी मळीपासून तयार केलेल्या सेंद्रिय खताचा वापर या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. अध्यक्षपदावरून बोलताना माजी आमदार पी एन पाटील यांनी बदलत्या हवामानामुळे पिकांवर परिणाम होत असून ऊस शेती दिवसेंदिवस अडचणीत येत असल्याचं सांगितलं. उत्पादनामध्ये आणि उतार्यात प्रचंड घट होत असल्यानं साखर उद्योग अडचणीत सापडत असून नवनवीन प्रयोग करत शेतकऱ्यांनी ऊस शेती किफायत करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, गोकुळचे संचालक पी डी धुंद्रे, कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक के एस चौगुले, ऊस विकास अधिकारी एस बी चराफले, सतीश मंदाडे, डी एस देशमुख, कृषी अधिकारी एस ए पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.